ते शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे हे वॉर्ड नंबर 173 च्या पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाले. शिवसेनेला गट राखण्यात यश आलंय. शिवसेनेचे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेस उमेदवाराला टक्कर देत शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णात, अपेक्षित असाच हा निकाल म्हणता येईल? कारण मुंबई महानगरपालिकेच्या सायन जो प्रतीक्षानगर एरिया आहे वॉर्ड क्रमांक 173 या ठिकाणाहून प्रल्हाद ठोंबरे जे आहेत ते शिवसेनेचे नगरसेवक विजयी झाले होते मागील वर्षी. परंतु त्यांच्या निधनानंतर ही जागा जी आहे ती रिक्त झाली होती. या ठिकाणी शिवसेनेनं रामदास कांबळे यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसनं शेट्टे यांना उमेदवारी दिली होती. शेट्टे यांना यांचा जवळपास 845 मतांनी पराभव करत रामदास कांबळे हे विजयी झालेले आहेत आणि शिवसेनेनं आपला गट जो आहे तो राखण्यात यश मिळवलेलं आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेच्या संख्याबळावर जी आहे ती संख्याबळावर कुठलाही परिणाम झालेला नाही. शिवसेनेचं जे एवढं संख्याबळ आहे ते तेवढंच राहणार आहे. प्रामुख्यानं ह्या निवडणुकीमध्ये भाजपनं शिवसेनेला मदत केली होती. आपला कुठलाही उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी उभा केला नव्हता. धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीबद्दल. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.